देशमुख वाड्यात योगदंडाच्या विधिवत पूजनानं श्री सिद्धेश्वर यात्रा सोहळ्यातील धार्मिक विधींची मंगलमय वातावरणात सांगता झाली. शुक्रवारी रूढी परंपरेप्रमाणे दक्षिण कसब्यातील देशमुख वाड्यात शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या हातातील योगदंडाच्या विधिवत पूजनानं दुपारी श्री सिद्धेश्वर यात्रेची सांगता झाली. दुपारी 12:30 वाजता शिवशंकर कंठीकर यांनी हिरे हब्बू यांच्या वाड्यातून शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंड मानकरी देशमुख यांच्या वाड्यात आणला. यात्रेचे प्रमुख मानकरी हिरे हब्बू यांचं देशमुख वाड्यात आगमन झाल्यानंतर दुपारी 1:00 वाजता मानकरी राजशेखर देशमुख तसंच सुधीर देशमुख यांनी योगदंडाची विधिवत पूजा केली. या विधिवत पूजनानंतर सागर हिरे हब्बू, मनोज हिरे हब्बू, जगदीश हिरे हब्बू, विनोद हिरे हब्बू, सिद्धलिंग हब्बू, राजेश हब्बू, शिवानंद हब्बू, शिवशंकर हब्बू, आकाश हब्बू, विजय हब्बू यांची देशमुख यांच्या हस्ते पाद्यपूजा करण्यात आली. त्यानंतर होमहवनाचा विधी मंगलमय वातावरणात पार पडला. राजशेखर देशमुख तसंच सुधीर देशमुख यांनी हा विधी केला. शिवशंकर कंठीकर, श्रीशैल कंठीकर यांची यावेळी उपस्थिती होती. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. हिरे हब्बू यांनी महाप्रसाद घेतल्यानंतर रूढी परंपरेप्रमाणे देशमुखांनी त्यांचा रुमाल, शाल, श्रीफळ, हार घालून आहेर केला. यावेळी हिरे हब्बूंनी देशमुख यांना खारीक खोबऱ्याचा प्रसाद देऊन आशीर्वाद दिला. या प्रसंगी सोमशंकर देशमुख, पुष्पावती देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, लीलावती देशमुख, सुदेश देशमुख, नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख, सिद्धेश देशमुख, अभिराज देशमुख, संगीता देशमुख, शिल्पा देशमुख, क्षमा देशमुख, शाल्वी देशमुख, अक्षता देशमुख, डॉक्टर उर्वशी देशमुख आदींची उपस्थिती होती. दरम्यान मानकरी सोमशंकर देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सिद्धेश्वर कालापासून या घराण्याचा इतिहास आजपर्यंत चालत आलेला आहे. अजून या घराच्या भोवतीच किंवा घरातच हे सर्व समारोह होतात. पहिली यात्रा सुरू होती तुबड्यांच्याकडे आणि दुसरी याच्या यात्रेची समाप्ती इथं होती. हा आज आपण जमलेलो आहे यात्रेच्या समाप्तीकरता जमलेलो आहे. या यात्रेची समाप्ती म्हणजे कप्पडकळी असं म्हणतात. तर कप्पडकळी म्हणजे सर्व हब्बू लोक, पुजारी लोक येतात आणि आपण त्यांच्या पूजा करतो, सर्व करतो आणि त्याच्यात कप्पडकळी त्यांना ड्रेस बदलतो आपण आणि इथं आहेर होतो, सर्व होते, मोठी पूजा होते आणि गावातले सर्व प्रतिष्ठित माणसं इथं येतात. जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले, पालिका आयुक्त दीपक तावरे, नगर अभियंता संदीप कारंजे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी योगदंडाचं दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. देशमुख वाड्यातील योगदंडाच्या पूजनानंतर यात्रेचे प्रमुख मानकरी हिरे हब्बू हे यात्रेतील धार्मिक कार्यक्रमानिमित्त परिधान केलेलं वस्त्र उतरवतात. रात्री 10:00 वाजता श्री मल्लिकार्जुन मंदिरात मानाचे 5ही नंदीध्वज आल्यानंतर या ठिकाणी कप्पडकळी अर्थात नंदीध्वजांच्या वस्त्रविसर्जनाचा कार्यक्रम होऊन यात्रेची भक्तिभावानं सांगता होते.